धुळ्याचे नूतन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज पदभार स्वीकारला. धुळ्याहून बदली झालेले जिल्हाधिकारी संजय यादव यांना प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निरोप दिला. त्याचबरोबर जिल्हाधिकारी शर्मा यांचा पदभार स्वीकारताना सत्कारही केला. श्री संजय यादव यांनी कोरोना महामारीतील परिस्थिती स्वतःचा जीव धोक्यात घालून हाताळली. सगळ्यांशी मिसळून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडी अडचणी सोडवल्यात, त्यामुळे प्रशासनातील कर्मचाऱ्यांशी त्यांचे अतूट नाते जुळले आहे. नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून सहकार्य राहील अशी ग्वाही आजच्या समारंभाप्रसंगी देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वनमती सी, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, आरडीसी संजय गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे, प्रांत अधिकारी भीमराज दराडे, अप्पर तहसीलदार संजय शिंदे, तहसीलदार गायत्री सैंदाणे, पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ आदी उपस्थित होते. सर्वप्रथम तर मी धन्यवाद करतो महाराष्ट्र शासनाचा आणि आमचे जे सिनियर्स आहे सर्वांच्या आणि इकडचे जे लोकप्रतिनिधी आहे सर्वांचे की ज्यांनी आम्हाला हे अवसर दिलेला आहे या जिल्ह्यामध्ये येऊन लोकसेवा करण्याचा. कोणत्याही जिल्ह्यामध्ये काम करताना दोन प्रकारचे हे असतात, काम असतात. एक जे आहे जे लगेच ज्याची गरज आहे, ज्या ज्या आपल्याकडे स्थिती आहे ते बघून आणि जे आहे लॉंग टर्मसाठी त्या जिल्ह्याचे विकासासाठी जे काम महत्त्वपूर्ण असतात ते. मग शॉर्ट टर्ममध्ये ते आपल्याला सर्वांना माहीतच आहे की कोरोना COVID-19 जे आहे त्याच्या काय दुसरी लाट आताच येऊन गेलेली आहे. मई महिन्यापर्यंत ती चालू होती, आता थोडा रेस्पाईट मिळाला आहे त्याच्यातून. परंतु सगळे एक्सपर्ट्स आणि सगळे डॉक्टर्स जे आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिसरी लाट आहे, ती कधीही येऊ शकतात. हे ह्याच्यावर निर्भर राहणार की आम्ही कसा प्रकारचे नियोजन करणार, कसा प्रकारचे लोकांची त्यामध्ये कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर राहील. तर या माध्यमाने मी सर्वप्रथम आणि माझी पहिली जे संवाद आहे लोकांसोबत धुळे जिल्ह्याचे जे नागरिक आहेत त्यांच्यासोबत हे राहणार की कोविड संबंधी जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे त्याच्या खूप सक्तीने पालन कर. जे हेच एक मंत्र आहे, हेच एक म्हणजे वैज्ञानिकांनी जे सुचवलेलं आहे आणि जे सर्वांना माहीत आहे की हे जे प्रिव्हेंशन आहे ते करूनच आम्ही सर्वात जास्त हे लढाई जे आहे ते जिंकू शकतो. तर सर्वांनी मास्क घालावी आणि जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे वारंवार हात धुणे आणि फिजिकल डिस्टन्स मेंटेन करणे हे सर्व आता पण सोडू नका. खूप चांगला धुळे जिल्ह्यामध्ये मी बघितलं आहे, जे मी माहिती घेतलेली आहे की खूप चांगल्या प्रकारे सर्व जे सगळी टीम आहे आणि लोक आहेत त्यांनी कोरोनाच्या विरोधात खूप चांगली जंग जी आहे आतापर्यंत फेस केलेली आहे, हे पुढे पण जातील. दुसरा आहे वॅक्सिनेशनचं जे शासनाचं जे नियोजन आहे त्यामध्ये लोक सहभागी होतील आणि त्यामध्ये जास्तीत जास्त आणि लवकर ते लवकर जे आपला हे उद्देश राहील की सगळे लोकांची लसीकरण झाला पाहिजे त्यामध्ये सहभाग होतील, हे माझी विनंती राहील. लॉंग टर्ममध्ये धुळे जिल्हा जे आहे ते खूप जुना जिल्हा आहे, ट्रेडिशनल जिल्हा आहे आणि ह्या एक चांगले पोझिशन आहे धुळे जिल्ह्याची. जे हायवेवर आहे जे धुळे जिल्ह्याचे जे ॲडव्हान्टेजेस आहे डिसएडव्हान्टेजेस आहे ते बघून कशा प्रकारने लॉंग टर्म डेव्हलपमेंटसाठी आम्ही ह्यामध्ये काम करू शकतो हे सगळ्याच्या पण मी हे करणार, अभ्यास करणार आणि त्यामध्ये कशा प्रकारचे मॅक्सिमम लोकांना अधिकतम लोकांना कसा याचा लाभ भेटतील हे आम्ही प्रयत्न करणार. ह्याच्यासोबत महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेले निर्देश ज्याच्या एक प्रतिनिधी म्हणून आम्ही जिल्हा प्रशासनमध्ये काम करतो त्यांचे दिलेले वेळोवेळी दिलेले निर्देश आणि जे कार्यक्रम आहे सहायताचे कार्यक्रम असो की काही वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असो त्याची अंमलबजावणीमध्ये धुळे जिल्हा कसा प्रकारने अव्वल राहतील ह्याच्या आमच्या प्रयत्नात.